हे आहेत खालापूर तालुक्यातील गारमाळ गावचे लक्ष्मण विठ्ठल आखाडे. सन 2019 पासून ते होमगार्डमध्ये सेवेत होते. 4 सप्टेंबर 2022 रोजी रात्री आखाडे खालापूर टोलनाका रॉबरी पॉईंट इथं कर्तव्यास होते. 5 सप्टेंबर रोजी ड्युटीवर असताना त्यांचा अपघात झाला. त्यांच्या पायावरून ट्रक गेल्यानं एक पाय पूर्णपणे निकामी झालाय. गेली 2 वर्ष त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यानच्या काळात त्यांना होमगार्डच्या सेवेतून अपात्र ठरवण्यात आलं. आता पूर्ण बरा झाल्यानंतर लक्ष्मण आखाडे यांनी आपल्याला शासकीय नोकरीत घ्यावं यासाठी पाठपुरावा सुरू केला. होमगार्ड समादेशक यांची भेट घेऊन सर्व कहाणी कथन केली. मुख्यमंत्री यांना पत्र लिहून शासकीय सेवेत नोकरी मिळावी किंवा उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून द्यावं यासाठी याचना केली, परंतु त्यांची कुणी दखल घेईना. नोकरीचं पर्यायानं उदरनिर्वाहाचं कुठलं साधन नाही, सरकार दरबारी दाद मिळत नाही. अखेर नाईलाज झाल्यानं आखाडे यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करलाय. आज बुधवारपासून त्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह बसून आमरण उपोषण सुरू केलंय. जिल्हाधिकारी तरी आपली दखल घेतील अशी अपेक्षा आखाडे यांना वाटते. नमस्कार, मी लक्ष्मण आखाडे. मी 2019 पासून होमगार्डमध्ये कर्तव्यात होतो. 2022 साली माझं होमगार्डमध्ये असताना ऑन ड्युटी असताना अपघात झाला. अपघातामध्ये माझा डावं पाय निकामी होऊन मला कायम स्वरूपाचे अपंगत्व आले आहे. अपंगत्व आल्यामुळे मला ॲडिशनल SP सरांनी होमगार्डमध्ये अपात्र ठरवलं आहे. अपात्र ठरवल्यामुळे मला कुठलंही आता होमगार्डमध्ये नोकरी मिळत नाही आहे. आणि मला आता कुठे बाहेर स्वरूपात पण कुठे मला अपंगत्व आल्यामुळे कुठे मला नोकरी मिळत नाही आहे. तर आता मी घरी बसूनच उपचार घेत होतो. आता घरी मी पूर्ण बरा झालेला आहे. तर मला शासनाने कुठल्याही शासकीय स्वरूपात किंवा इतर कोणत्याही शासकीय स्वरूपात मला नोकरी द्यावी किंवा मला रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यासाठी मी आता सर्व शासनांना पत्रव्यवहार केलेला आहे. आणि मी पत्रव्यवहार करून मला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आहे. तर त्यामुळे मी आता 14 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे.